एक कॉलम होता आम्ही मंडल कमिशन त्या ठिकाणी लागलो आणि दुर्दैवाने जनता दलाचा पक्ष जो आहे तो त्या मंडल कमिशन वरतीच पडला अशी असणारी परिस्थिती. सामाजिक प्रश्नाला ज्या ज्या वेळेस या ठिकाणी हात घातला जातो त्या त्यावेळेस समाज व्यवस्थेमधली गणित बदलतात हा त्याच्यातला महत्वाचा भाग. गेली अनेक वर्ष उपेक्षितांचं राजकारण याची सुरुवात व्हावी म्हणून आम्ही असा प्रयत्न त्या ठिकाणी केला. जी चळवळ आम्ही असं चालवत होतो तिला आमच्याच मित्रपक्षाने गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला किंवा मर्यादित करण्याचा असा प्रयत्न केला. परंतु आम्ही जुमानलो नाही, आंदोलन करत राहिलो, लढत राहिलो आणि अपेक्षा आम्ही असावं या ठिकाणी बघतोय जिंकून येणं हे मतदानाच्या हातामध्ये आहे, ते काही राजकीय पक्षांच्या हातामध्ये नाही. परंतु उमेदवारी देणं हे असणारा राजकीय पक्षांच्या हातामध्ये आहे किंवा त्या उमेदवारीच्या स्वरूपामध्ये त्याचं सामाजिकरण होईल, त्याचं सार्वत्रिकरण होईल ही अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतोय. कारण मीच ती कॉईन केलेलं आहे की ह्या महाराष्ट्राची सत्ता 169 कुटुंबामध्ये होती, त्याच्यामध्ये 10 कुटुंबात सर्व वाढ झालेली आहे. नातेवाईकांचं राजकारण जर जसं वाढत गेलं तस तसं महाराष्ट्रातलं दिशांचं जे राजकारण होतं, मुद्द्यांचं जे राजकारण होतं, गरिबांचं जे राजकारण होतं हे बाजूला पडत गेलं आणि भांडवलशाहीचं लुटारूंचं अशी सत्ता त्या ठिकाणी सुरुवात झाली अशी असणारी परिस्थिती आहे. नव्या गोष्टी मांडण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. एका काळी अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या इंडस्ट्रीची गरज होती आणि ती आपण असताना भागवतो, पण आज असताना शेतीला जोडधंदा आपण असावा म्हणतो, पण शेतीची प्रक्रिया करणारे उद्योग याची आपण असताना चर्चा करत नाही. मी आज असताना मानतोय की सगळ्यात मोठा असताना एम्प्लॉयमेंट हे काही सेक्टर्स सामान्य माणसाच्या हातामध्ये आपल्याला कशा रीतीने देता येतील, व्यापारी आणि भांडवलदार याच्या हातामध्ये जाणार नाही याची जर दक्षता आपण घेतली तर मी असायला म्हणतो की डॅवोसला जाऊन असायला मोठमोठे लाख लाख प्रोजेक्ट कधी आलेले मी पाहिलेले नाही. करारनामे फक्त त्या ठिकाणी होतात, पण या शेतीवरती पिकणाला प्रक्रिया करणारी यंत्रणा जर उभी राहिली तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट होऊ शकतं आणि एक नवी दिशा त्या ठिकाणी देत आहे. अनेक असे प्रश्न आहेत की ज्याच्यावरती चर्चा करून आम्ही असणारा भूमिका आपल्यासमोर त्या ठिकाणी मांडत राहू. अपेक्षा एवढीच आहे की मी शरद पवारांची रिॲक्शन आज वाचली आहे, नवीन नाही, आमच्या दोघांचं भांडण फार जुनं भांडण आहे, शेतातलं भांडण नाही, नेतृत्वातलं भांडण आहे, दिशेचं भांडण आहे. आमच्या बरोबर येतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो. त्याचा हा लढा मी एका वेगळ्या मार्गाने नरसिंहराव ज्यावेळेस पंतप्रधान झाले आणि बी पी सिंग आणि चंद्रशेखर गेले त्यावेळेस मी खासदार झालो. आमचा पहिला असणारा आवाज होता त्यावेळेसचे टेलिकॉम मंत्री जे होते त्यांच्या विरोधात. 15 दिवस आम्ही असणारा सभागृह बंद केलं. नरसिंहरावांचे असणारे चांगले संबंध होते म्हणून त्यांनी महिन्याभरानंतर बोलून घेतलं आणि विचारलं की तुम्ही काय केलं, म्हटलं आंदोलन केलं.
तुम्ही त्याच्यापुढे काय केलं एवढं मला सांगा. तर म्हटलं माझ्या लक्षात आलेलं नाही, संध्याकाळी या सांगतो. आणि संध्याकाळी बसल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की अशा रीतीने तुम्ही असं चालवत गेला तर पॉलिटिकल लीडरशिप या देशामध्ये तुम्ही संपवणार. आज दुर्दैवाने मी असं जे बघतोय की त्या काळी नंतर आम्ही असं त्या सगळ्या गोष्टी थांबून व्यवस्थित रीतीने असं मांडण्याचा प्रयत्न केला. पण आज ईडीच्या मार्फत या देशातलं पॉलिटिकल लीडरशिप संपवण्याचा असणारा भाग त्या ठिकाणी चाललेला आहे. त्यांनी खरंच आरोप केला असेल, खरंच पैसे खाते असेल तर त्यांच्या कोर्टात घेऊन जा, केसेस चालवा आणि जेलमध्ये टाका. पण कोर्टात जायचं नाही, जेलमध्ये चालवायचं नाही, आणि फक्त लीडरशिपवरती असणारा जो आक्षेप घेण्याचा असणारा भाग आणि कॅरेक्टर रेसिग्नेशन करण्याचा जो भाग चाललेला आहे तो सगळ्यात मोठा डेंजरस मी असणारा त्या ठिकाणी मागे. आपण कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही, एक दिवस आपलाही असणारा अंत होणार आहे. तसा नरेंद्र मोदी यांचाही अंत होणार आहे. त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी लीडरशिप दुर्दैव मी असं म्हणेन की त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा लीडरशिप संपवलेली आहे, वरती येऊ दिलेली नाही. मला अनेक मंत्री त्यांच्याकडे असताना भेटतात आणि सांगतात की आम्ही असताना फक्त फाईली उचलून घेऊन जायचं आणि करायचं एवढंच आमच्याकडे कामकाज राहिलेलं नाही. बाबासाहेबांनी असं एकदा म्हटलं होतं, क्रायसिसमध्ये पॉलिटिकल लीडरशिप ही डेव्हलप होत असते. आणि एखादी आता असताना क्रायसिस या ठिकाणी डेव्हलप झाली तर मला कुठेही नॅशनल पॉलिटिकल लीडरशिप त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून स्टेटमेंट आम्ही जे काढलेलं आहे त्याच्यामध्ये राष्ट्र हा सगळ्यात महत्त्वाचा असा आम्ही त्या ठिकाणी मानतोय. ती पॉलिटिकल लीडरशिप असं डेव्हलप झाली पाहिजे, तिला उभारली पाहिजे, तिला प्रोटेक्शन दिलं पाहिजे. आणि ते करण्याचा आम्ही असं कटिबद्ध या ठिकाणी आहोत. महाराष्ट्रात असेल, महाराष्ट्राच्या बाहेरच असेल, जे प्रादेशिक पक्ष आहेत आणि प्रादेशिक पक्ष स्वतःचं लीडरशिप आणि स्वतःचं संघटन उभं करणार असतील तर त्यांना आमच्याकडून नेहमीच मदत राहील, पाठिंबा राहील. आणि त्यांच्या प्रयत्नामध्ये आम्ही असा जेवढा हातभार घालता येईल तेवढा हातभार आम्ही या ठिकाणी घालू. महाराष्ट्राचं एक नवीन ज्याला म्हणता येईल की कार्यक्रमावरती विकासावरती आपण आणलं पाहिजे अशी असणारी जी परिस्थिती आहे ती निश्चितपणे आम्ही दोघं मिळून या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू. आणि राजकारण हे मुद्देशीर आणि विवेक आणि नीतिमती होती येईल एवढं बघण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढं मी आपल्या समोर सांगतो. आपण मी माईक तुमच्याकडे फिरवतो, मी माईक फिरवतो आणि हे करतो पोहोचवा द्या. अरे ते बोलतात ना, ते विचारतात ना. ते आता असणार जे आहे ते आम्ही दोघच एकत्र आलेलो आहोत. काँग्रेसनी त्याला अजून असणारा स्वीकारायचा आहे, स्वीकारतील अशी मी अपेक्षा करतो. मी मगाशी म्हणालो की शरद पवारांचा आणि आमचा असणारा फार जवळचं शक्य होतं, किती होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण ह्या आघाडीमध्ये ती येतील अशी आम्ही असणारा अपेक्षा करतो किंवा त्यांना असणारा आम्ही विनंती करू. एक एक मिनिट माझं उत्तर थांबा ना. त्यांच्या प्रश्नाला प्रकाशजीने उत्तर दिलेलं आहे. प्रकाशजी, आपण आपले आणि राष्ट्रवादी किंवा पवारसाहेबांबरोबरचे संबंध सांगितले, आमचे सुद्धा 3 वर्षापूर्वीपर्यंत कसे संबंध होते हे जगजाहीर आहे. परंतु ज्या वेळेला आमच्याही असं लक्षात आलं की फसवणुकीचं राजकारण सुरू होत आहे त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला. तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 3 पक्ष एकत्र येतील का, एकत्र कसे येऊ शकतील, एकत्र आल्यानंतर आमच्यावरती सुद्धा फार वाईट विचित्र आरोप झाले. पण त्या सगळ्या आरोपांना आणि आरोप करणाऱ्यांना राजकारण तर आम्ही उडून उरलो. आणि जवळपास 2.5 वर्ष हे सरकार, महाराष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार आपण यशस्वीपणाने चालवलं. मुळामध्ये हेतू चांगला असेल
तर सगळ्या गोष्टी पुढच्या चांगल्या होतात। आणि मी मुद्दामून आपल्यासमोर माहिती देऊ इच्छितो की असं काही नाहीये की काल रात्री आम्हाला स्वप्न पडलं की चला आपण एकत्र येऊया आणि आज आम्ही एकत्र आलो। यापूर्वी सुद्धा आमच्या काही बैठका झालेल्या आहेत, चर्चा झालेली आहे, काँग्रेस बरोबर सुद्धा चर्चा झालेली आहे, अगदी राष्ट्रवादी बरोबर सुद्धा चर्चा झालेली आहे। आणि महाविकास आघाडीमध्ये आपण येण्यासाठी कोणाची तशी काही ना आहे असं काही दिसलेलं नाही। एक गोष्ट नक्की की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर तिन्ही पक्षांचे काही मित्र पक्ष आहेत। मग आमचं असं ठरलं की महाविकास आघाडीमध्ये ज्या त्या पक्षांनी आपापल्या मित्र पक्षांचं हित सांभाळायचं आणि एकूण जर आपण एकत्र आलो नाही तर मग वैयक्तिक युतीला काय फायदा आहे? वैयक्तिक म्हणजे दोन पक्षाची युती केली आणि महाविकास आघाडीमध्ये काहीतरी तीन तिघडा असं करून ठेवलं तर मग या भारत किंवा देश प्रथम हा जो काही सामायिक हेतू आहे त्या हेतूलाच तडा जातो। आणि म्हणून मला असं वाटतं की प्रकाशजी तुमची आणि आमची म्हणजे शिवसेना आणि दलित वंचित आघाडीची युती तर झालीच आहे पण त्याचबरोबर आपण महाविकास आघाडीचे सुद्धा एक घटक पक्ष म्हणून पुढे वाटचाल करायला कोणाची काही हरकत नाही। ही युती विजयी दिसणार आहे। अजूनही निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, आम्ही तर सांगतोय पहिल्या दिवसापासून निवडणुका घ्या, हिंमत असेल तर निवडणुका घ्या, हे माझं त्याही वेळेचं आव्हान जेव्हा आमची युती नव्हती तेव्हापासूनचं आव्हान आज सुद्धा कायम आहे। लवकरात लवकर ह्यांनी निवडणुका घ्याव्याच, मग जागा वाटप काय असेल कसं काय असेल तो प्रश्न आमचा आहेच, तो आम्ही तो विचार केल्याशिवाय का आम्ही एकत्र आलो नाही आहोत। पण आज सुद्धा माझं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या गद्दारांना म्हणा आणि त्यांच्या गद्दारांच्या राजकीय बाब झाल्याला आव्हान आहे की हिंमत असेल तर लवकरात लवकर निवडणुका घ्या। दिसेल ना आज उद्या मी जे काय बोलले ते खरं आहे का ते जे काय बोलले ते खरं आहे ते दिसेल। अजित दादांनी सांगितलं आहे की जर का शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची एकत्रित युती होत असेल तर या पुढचं जे काही जागा वाटप असेल ते शिवसेनेच्या म्हणजे महाविकास आघाडीमधला तिसरा पक्ष शिवसेना म्हणून त्यांच्या ज्या काही जागा असतील त्या जागांमधून वंचित बहुजन आघाडीला द्यावे, महाविकास आघाडीमध्ये त्यांना स्थान असेल असं अजित दादांनी म्हणले। नाही, महाविकास आघाडीमध्ये स्थान असणार, शेवटी अजूनही कोणी कोणत्या जागा लढायच्या हेच मुळामध्ये ठरवण्याची वेळ आलेली आहे, आता गरज आहे। आणि ते ठरवल्यानंतर कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा हा जागा ठरल्यानंतर मग कोणी कोणत्या मित्रपक्षाचं कसं हे करायचं, जसं आता विधान परिषदेच्या बाबतीत झालं, केली ना आम्ही एकमेकाला मदत केली, त्याच्यामध्ये सुद्धा अगदी नागपूरला आम्ही अर्ज भरला होता पण मागे घेतला, नाशिकची जागा ही काँग्रेसला सोडली होती, काँग्रेसच्या उमेदवारांनी काय ते करू नये ते केलं, त्याच्यानंतर मग आम्ही अपक्षाला तिथल्या पाठिंबा महाविकास आघाडीच्या उमेदवारच्या शुभांगीताई पाटील सगळ्यांनी मिळून केलं, अमरावतीची जागा काँग्रेसने जिंकलेली होती ती आम्ही काँग्रेसला सोडली पण काँग्रेसनी आमचा माणूस उमेदवार म्हणून केला, आम्ही काय त्याला म्हटलं नाही। त्याच्यामुळे हे सामंजस्याचं राजकारण आता यापुढे करायचं नसेल तर मग मला असं वाटतं एकत्र येण्याचं नाटक कोणी करू नये। ठाकरे परिवार ने कभी भी जात पात की राजनीति नहीं की है, आज इस गठबंधन के दौरान आपने कहा कि आपकी प्राथमिकता राष्ट्र हो, तो क्या ऐसे में समझा गया कि यहाँ से पॉलिटिकल लाइन आगे गठबंधन में आप जात पात की राजनीति करेंगे या फिर सब इन सारे चीजों में? मेरे पिताजी ने कई बार कहा है कि हमसे हिंदुत्व है राष्ट्रीयत्व है, अनेकदा बोलिए मैं कोई नई बात नहीं करने जा रहा, अगर नई बात मैं करता तो बात अलग था अलग थी, लेकिन मैंने जो मेरे पिताजी ने कहा है वही बात मैं दोहराता हूँ और उसी राह पर हम चले हैं। और इसके आगे जाकर मैंने कहा कि पिताजी ही क्यों, मेरे जो दादाजी थे और हमारे दोनों के दादाजी, उन्होंने उस वक्त जो हमारे धर्म में बुरी कुछ गलत प्रथाएं थी, हाँ थोड़े हिंदी माध हाँ एक आता फायदा होना है मेरा गलत प्रथाएं थी उसका विरोध किया, तो हमेशा देश हित सबके सामने पहले देश नहीं रहेगा तो हम क्या रहेंगे। आणि हिंदुत्व आमचा श्वास आहे, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे,
हिंदुत्व म्हणजे काय आहे हे सगळं प्रकाशजींनी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता जी काही शिवसेना पुढे येते ते आम्हाला मान्य आहे. उद्धवजी, आज युतीची घोषणा होते आहे, यापूर्वी अनेक बैठका झाल्या, या बैठकांमध्ये खास करून मुंबई महानगरपालिके संदर्भात जागा वाटपाची काही प्राथमिक चर्चा झालेली आहे का? दोन्ही पक्षांकडून काही म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, हे असे सगळे प्रश्न तुम्ही विचारण्यापेक्षा माझं पुन्हा एकदा या सरकारला आव्हान आहे, हिंमत असेल तर निवडणुका घ्या. मग आमच्या युतीचा जागा वाटप काय झालेला आहे, कसं झालेलं आहे, चर्चा काय झालेली आहे, ते तसं करण्यापेक्षा आम्ही लढून जिंकूनच टाकू ना. आपण म्हणाला की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी यावं यासाठी म्हणजे त्याची काही हरकत नाही, पण शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांचे एवढे संबंध पाहणार, ते संबंध सुधारावे यासाठी आपण व्यक्तिशा काही नक्कीच करणार ना. म्हणून मी तर असंच म्हणेन की त्यावेळेला आम्हाला गृहित धरून राजकारण केलं गेलं होतं एक 2.5-3 वर्षापूर्वी की शिवसेना काँग्रेस सोबत जाऊ शकत नाही, शिवसेना राष्ट्रवादी सोबत जाऊ शकत नाही. त्या तर वेळेला मला असं सांगण्यात आलं की बघा राष्ट्रवादी बरोबर चाललंय, पवार साहेबांचं लौकिक तुम्हाला माहिती आहे, कधी पण दगा देतील हे मी जाहीर भाषणात सांगितलेलं आहे. मी त्यांच्याकडे बघत राहिलो आणि माझ्याच लोकांनी दगा दिला. म्हणजेच एकूण जे राजकारण चाललेलं आहे की आता दुसऱ्याचं घर फोडून स्वतःचं घर सजवणारी अवलांची सत्तेवरती येऊ बघते ती गाडून टाकण्याची आज गरज आहे आणि त्याच्यासाठी गरिबांचा आणि सगळ्यांचा जो एक घरनिराश झालेला आहे तो दूर करण्याचे लावतो. माझा प्रश्न प्रकाश आंबेडकर साहेबांना आहे, आता उद्धव साहेबांनी त्यांच्या हिंदुत्वाबद्दल सांगितलं, आतापर्यंत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी किंवा प्रामुख्याने हिंदुत्वाचा मुद्दा होता, उद्धव साहेबांनी जे उद्धव जे हिंदुत्व सांगितलं सर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं, ते स्वीकार्य असेल का वंचित बहुजन आघाडीला? मी मागे त्या दिवशी म्हणालो होतो की प्रबोधनकारांचं जे हिंदुत्व होतं आणि त्यांनी असं जे चाललेलं होतं त्याच्यावरती चालण्याचा असणारा बाद शिवसेनेचा असल्यामुळे समाज सुधारण्याची गरज जी होती ती तुम्हाला असणारा काही वेळेस कडवटपणाने घ्यावी लागते आणि ती प्रबोधनकारांनी घेतली, त्याच्यामुळे ती लाईन सुरुवात राहील असं मी अगोदरच आम्ही ठरवलं असल्यामुळे ती लाईन पुढे जाईल आणि हळूहळू आपल्याला दिसण्यात येईल की कशा पद्धतीने जायचं आहे. ते निगेटिव्ह राजकारण जे आहे हिंदुत्वाचं सध्या RSS चं BJP चं द्वेषाचं जे आहे की आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात आम्ही मुसलमानांच्या विरोधात आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र या असं जे आहे याच्यापेक्षा समाजव्यवस्था एकत्र कशी आली पाहिजे, कुठच्या मुद्द्यांवरती आली पाहिजे, ती कशा पद्धतीने येईल याची असणारी मांडणी आम्ही करत जाणार आहोत. मैं कई दिनों से यहाँ आना चाहता था लेकिन कोई बुला नहीं रहा था मुझे. नाही, उशीर कोणत्याही गोष्टीत होत नसतं, उशीर झाला तरी चालेल पण सुरुवात होण्याची गरज असते, ती सुरुवातच झाली. एक सेकंद, त्यांनी उत्तर देण्याच्या आधी गेल्या लोकसभेला आणि विधानसभेला यांनी नुकसान केलं असेल पण आम्ही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधातच लढलो होतो. जिथे भाजप बरोबर आमची युती होते आणि त्यांनी आम्हाला दगाफटका केल्यानंतर मग किती टीम ABCD काय करत आहेत, म्हणजे आमची एक टीम बरोबरच युती असताना त्यांनी ती युती त्यांच्या स्वार्थापाई मोडली आणि अत्यंत नेमकेपणाने प्रकाशजींनी सांगितलं की आत्ताचं जे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आहे त्यांनी त्यांच्याच पक्षातल्या नेतृत्वाची एक फळी कापून टाकलेली आहे. म्हणजे नेमकं यांना राजकारणात करायचं आहे काय, यांना शत्रू नको विरोधक नको आहेत, ठीक आहे मी समजू शकतो राजकारणामध्ये विरोधक असायला पाहिजे पण त्यांचा पराभव करणं, पण यांना मित्रही नको.
म्हणजे मग नेमकं साधायचं काय? आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे आता आमचं तुम्ही आम्हाला एका धर्म बिर्म याच्यावरती प्रश्न विचारण्यापेक्षा आज देश कसा वाचवायचा, कारण देशाची वाटचाल ही सरळ सरळ हुकुमशाहीकडे चालल्याचं दिसतंय. आता जी काही न्यायव्यवस्था म्हणून शिल्लक राहिलेली आहे त्या न्याय प्रणालीला न्यायव्यवस्थेला सुद्धा दमदाट्या केल्या जात आहेत. हे कोणत्या लोकशाहीचं द्योतक आहे? म्हणजे तिकडे यांना न्याय संस्था सुद्धा आपल्या बुडाखाली घ्यायचे, इतर संस्थांच्या बुडाखाली पाहिजेत. मग असं सगळं असेल तर देशात लोकशाही कुठे राहिली? मग जी काय आज काल असताना साक्षात्कार झालेले आहे रिजिजूना की काय राज्य घटना ही सर्वोच्च आहे, त्या घटनेमध्ये बसतंय का? ते त्या घटनेत ते बसतंय का? घटनेने प्रत्येकाचे अधिकार हे आखून रेखून दिलेले आहेत. मग तुमच्या अधिकारावरती ना अतिक्रमण करणं हे कसलं द्योतक आहे? म्हणजेच काय की आम्ही तेवढेच देशाचे तारणहार, आम्ही तेवढेच घटनेचे रक्षक, हा एक सर्वदूर समज करायचा, भ्रम पसरवायचा आणि त्याच्या आडून मला पाहिजे तेच करणार, हे जे काय चाललेले आहे ना त्या ते मोडून काढण्यासाठी आमची युती आहे. कोण बोलतोय? अच्छा खाली. हा आम्हाला असं स्थळाघरातले प्रश्न पाहिजे. कोणाला प्रश्न आहे? मी आपल्या कोणाबरोबर गेलोच नव्हतो, मी आपले एकटाच लढत होतो, त्याच्यामुळे बॅलन्सिंग करण्याचा प्रश्नच राहिला नाही. त्याच्यामुळे आता असताना जो आहे ही पॉलिटिकल युती, सोशल युती असं आपण असं समजलं तर अधिक चांगलं होईल. मैंने कहा ना उत्तर दिया उसको. देखिए सवाल जो आपने जो पूछा है वो लोकसभा के वक्त जो है कांग्रेस और एनसीपी दोनों का ये सवाल था कि हम लोग कह रहे थे कि हम उनके साथ आने के लिए तैयार है और हम लोग की मांग ये थी 12 लोकसभा की सीटें हैं कि जो एनसीपी और कांग्रेस 5 बार हारी हुई है, जो जीती नहीं. हम उनसे ये कह रहे थे कि भाई इन 12 सीटों में से आप हमसे शेयर कर लीजिए. कांग्रेस शेयर करने के लिए तैयार नहीं थी. अब वजह क्या है मैं आज नहीं बताना चाह रहा हूं, लेकिन जब उनको पता चला कि एमआईएम के साथ में हम लोग का जो समझौता था वो उनके लिए दिक्कतें खड़े कर रहा है, तो उन्होंने ही आरोप लगाया, कांग्रेस और एनसीपी ने आरोप लगाया कि हमको जो है वो बीजेपी ने खड़ा किया. सवाल यह है कि उनको जीतना था या हारना था. पिछले लोकसभा के इलेक्शन में हम लोग 65 लाख वोट लिए थे. अगर उसकी जोड़ अगर एनसीपी और कांग्रेस में हो जाती तो शायद मेरे ख्याल से 20-20 सीटें दोनों जीतते, ऐसी एक परिस्थिति है. सवाल यह है कि इसमें अगर कोई तथ्य होता तो लोग हमारे पीछे नहीं होते, लेकिन कांग्रेस की जो रणनीति थी, एनसीपी की जो रणनीति उस वक्त थी, अब मेरे ख्याल से उसके पीछे छोड़ना चाहिए. जो बातें हो गई उसको हम लोग ने भूलना चाहिए, नया रास्ता अपनाना चाहिए. और इसलिए मैं नया रास्ता अपनाने से कह रहा हूँ कि जो डिक्टेटरशिप आ रही है, मैं लोगों से कह रहा हूँ कि आज तक राजनीतिक पार्टी और राजनीतिक नेता ही आरोप कर रहे हैं कि डिक्टेटरशिप आ रही है. अब मैं लोगों को डिसाइड करने को कह रहा हूँ कि बीबीसी की जो फिल्म है 2004 की बात है, 2 बार उसके बाद मोदी जी को प्राइम मिनिस्टर लोगों ने बना दिया. मतलब उस इंसिडेंट का लोगों पे कोई असर नहीं हुआ. ये परिस्थिति होने के बावजूद भी आज 2022 में बीबीसी कुछ दिखा रही है तो हम उसको टॉलरेट नहीं कर रहे, हम उसको सहने के लिए तैयार नहीं है. मैं आप लोगों से ये पूछ रहा हूं कि ये जो मानसिकता है
कि हम किसी को सहन करने के लिए तैयार नहीं है। क्या ये निर्देश करती है या नहीं करती है कि हम लोग डिक्टेटर की ओर बढ़ रहे हैं और एक नया डिक्टेटर इस देश में पैदा हो रहा है। इसका फैसला आम लोगों ने लेना चाहिए और आम लोगों ने अपनी राय बनाना चाहिए। ये अब हम लोग जो लोगों से कह रहे हैं, मैं उम्मीद करता हूं कि आम जनता जो है इस पर सोचेगी और अपने विचार रखेगी। उधर आपसे सवाल ये है कि अभी आपने कहा कि राष्ट्र प्रथम, ये आपका एक नारा है या अजेंडा है, हमेशा बीजेपी भी कहते आ रही है कि राष्ट्र प्रथम, तो आपका एजेंडा उनके एजेंडा से अलग कैसे है? जैसे हमारा हिंदू तो उनके हिंदू तो से अलग है वैसे ही। एक पहिला मुद्दा असा आहे की मी स्पष्ट करू इच्छितो, आता जे प्रकाशजीने सांगितलं की नया रास्ता आणि त्याच्याबरोबर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे, असे सगळे एकत्र आहेत आणि प्रकाशजी नया रास्ता म्हणतात त्याच्याबरोबर नया रास्ता आणि नया रिश्ता ह्या महत्त्वाच्या गोष्टी। एक रिश्ते की नई शुरुआत हम करने जा रहे हैं आणि ज्या काही भूतकाळात चुका झाल्या असतील त्या आता गाळून टाकून आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे, कारण नाही तर खरंच आज देशासमोर नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न आहे आणि तो ती जी काही पोकळी तयार झालेली आहे ही पोकळी देशासाठी घातक आहे। आणि असंच जर काय या दिशेने राजकारण चालत आलं तर फार पूर्वी जे शिवसेना प्रमुख म्हणायचे की देशात अराजक येईल, तर देशाची अराजकाकडे ही वाटचाल तर सुरू नाही झाली, हा एक प्रश्न स्वतः स्वतःला विचारण्याची गरज आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की ज्याप्रमाणे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, माझा काही त्यावेळेला संबंध नव्हता राजकीय, जेव्हा आम्ही 25-30 वर्ष एक हिंदुत्व एक हिंदुत्व भाजप एक म्हणजे आम्ही वटपौर्णिमा करत होतो, सगळं करत होतो, याचा अर्थ असा नाही की जन्मोजन्मी हाच गौर देतात तर मायकू म्हणाले, पण त्यांनी मात्र काही करायचं, त्यांनी पीडीपी बरोबर बसायचं, त्यांनी यांच्या बरोबर जायचं, त्यांनी त्यांच्या बरोबर जायचं, म्हणजे आम्ही वटपौर्णिमा करतो यांच्या बाहेर खाली पण आहे असं हिंदुत्व आम्हाला मान्य नव्हतं। आणि खरं हिंदुत्व काय आहे की ठीक आहे ना, आज मोहन भागवत, आज म्हणजे आता मी दसऱ्याच्या वेळेला बोललो, मशिदीत जाऊन आले, हिंदुत्व सोडलं का त्यांनी? भारतीय जनता पक्षाने पीडीपी बरोबर समझौता केला होता, हिंदुत्व सोडलं का त्यांनी? संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नीतीश कुमार बरोबर त्यांनी आता त्यावेळेचा चाललेला लालू आणि त्यांचा संसार मोडून घुसले होते, हे दुसऱ्याचा संसार मोडून त्याच्याबरोबर साठवलुट करणं हे हिंदुत्व आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी आता खूप झाल्या, ते जे म्हणतील तेच खरं, हा एक जो भ्रम ते निर्माण करतात तो मोडून काढण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो। आणि साहजिकच आहे, ज्या वेळेला एकत्र येऊन वाटचाल कशाला म्हणतात ती वाट चालली पाहिजे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रभर जिथे जिथे जाण्याची गरज असेल तिकडे मी जाणार। तैल चित्राबद्दल बोलणं कठीण आहे, याचं कारण शेवटी मला असं वाटतं आज संजय राऊत यांनी सामन्याचा अग्रलेख चांगला लिहिलेला आहे, त्याच्यात त्यांनी मंबाजी वगैरे असं ते आता सगळं तुम्हाला माहिती आहे की ही जी काही घिसाड घाई चाललेले आहे त्याच्यावरती आता थोडंसं मी संध्याकाळी बोललं नाही, आता सगळं बोललं तर संध्याकाळी तुम्ही येणार नाही। संध्याकाळी मी जाणार आहे, नक्की जाणार आहे, 5 वाजता रिगलच्या पुतळीच्या इकडे मी नक्की जाणार आहे आणि त्याच्यानंतर 6 वाजता षण्मुखानंद हॉलमध्ये नक्की जाणार आहे। नाशिक मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहे, तर त्यांच्याबद्दलचं काय स्पष्टीकरण? युतीचं जे आहे ती चर्चा आज जाहीर झाली अशी असणारी परिस्थिती आहे, इलेक्शन जे आहे ते अगोदर सुरुवात झालेलं आहे, तेव्हा पॉलिटिकल पार्टीजनी आपापल्या असणाऱ्या भूमिका घेतलेल्या आहेत, त्या इलेक्शनमध्ये आणि आजच्या याच्यामध्ये फरक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। ते इलेक्शन तसेच चालत राहतील, रिझल्ट जे येतील ते लोकांसमोर 30 तारखेला त्या ठिकाणी दिसतील, पण यानंतर याच्या पुढची जी वाटचाल मी जसं म्हणालो एक नया रास्ता म्हणून जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी दिसेल। शेवटचा
मला असं वाटतं की ह्या काही मुद्द्यावरती मी आज संध्याकाळी बोलणार आहे, म्हणून आता एक राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं जे पाऊल आम्ही दोघं टाकतोय ते म्हणजे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणं, त्याच्यासाठी देशाचा विचार करणं साहजिकच आहे. याचा अर्थ आम्ही कोणी काय धर्म सोडून कुठे काय पुढे जाणार आहोत अशातला भाग नाही, पण देश हा आमचा धर्म आहे, माणूस की आमचा धर्म आहे, त्यांनी जो काही एक धर्म स्वीकारलेला आहे, माझा धर्म जो काय आहे तो त्याच्यात एकमेकाच्या आड कुठे न येता दोन्ही धर्म आणि त्यातल्या वाईट रूढी परंपरा दूर करण्याचं काम मी मागाशी सांगितलं की दोघांच्या आजोबांनी केलं, तेच तीच वाटचाल आम्ही यापुढे करत राहू. ठीक आहे, मला असं वाटतं आपण धन्यवाद.